राज्यात आता एक नवीन घोटाळा उघडकीला आलेला आहे। राज्यामध्ये भाडे थकवण्याचा घोटाळा उघडकीला आलेला आहे। अशासकीय कार्यालयांनी कोट्यवधींचं भाडे थकवलेलं आहे। जीएसटी भवनातल्या अशासकीय कार्यालयांनी 17 वर्षांपासून भाडच भरलेलं नाहीये। थकीत भाड्यापोटी सरकारचं आतापर्यंत 3.65 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। माहिती अधिकारामध्ये ही बाब उघड झालेली आहे। विक्रीगर सल्लागार समितीनं 1.44 कोटी भाडं थकवलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची थकबाकी 72,83,000 आहे। विक्रीकर जिमखाना थकबाकी 30,65,000। शिवजयंती उत्सव समिती थकबाकी 23,00,000। सोळा ऑक्टोबर 2003 जी आर व 8 सप्टेंबर 2004 जी आर नुसार ह्या अशासकीय कार्यालयाने भाडे भरणे बंधनकारक असताना 1 रुपयाही भरलेला नाही, आसागात 1 रुपया भरलेला नाही अशी खळबळजनक माहिती मला प्राप्त झाली। संबंधित महाराष्ट्र शासनाच्या इमारतीमधून अशी जी अशासकीय कार्यालय आहेत कार्यरत आहेत त्यांच्याकडून जवळपास 80 ते 100 कोटी रुपये निश्चित निघू शकतात असा मला ठाम विश्वास आहे।